एकदम क्रंची बनवलेली आहेत, कारण वर्षाला एकदम कडक फ्राय केलेली आवडतात, क्रंची आवडतात त्यामुळे. हाय हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या आणखी एका ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं मनापासून स्वागत करते. आणि तुमच्या नेहमीच रिक्वेस्ट असतात आणि खूप साऱ्या अशा पण रिक्वेस्ट लाईव्हला सुद्धा तुम्ही केलात की जर जमलं तर मग कुकिंगचे किंवा मग रेसिपीचे सुद्धा ब्लॉग आमच्यासोबत शेअर कर. तर आज तसाच काही स्पेशल ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इकडे बघा श्रीची कशी मस्ती चालू आहे, अभ्यास कर म्हटलं की दुसरंच काय पण सुचतंय त्याला. असं जवळ बसून जर अभ्यास घेतला ना त्याचा तरच प्रॉपर स्टडी करतो तो. तुमच्यात कसं आहे मला नक्की सांगा, म्हणजे कसं असाच त्रास देतात तुमचे पण मुलं की करतात सांगितलंस अभ्यास. मी ऍट अ टाइम 40-40 विद्यार्थी हँडल करत होते क्लासमध्ये, पण माझं एक पोरग मला ऐकत नाहीये हे असे नखरे करतो. अभ्यास करताना कुणी झोपतं का श्री? उठून बस चल, नाही तर मग क्लासला जा. जाणार का? जाणार क्लासला? टीचरचा फोन आला होता. ऍडमिशन नाहीये पण क्लासला जाऊ शकतोस ना, स्कूलमध्ये नाही क्लासला जाऊ शकतोस ना. टीचरचा फोन आलेला, पटकन उठ उठ गेट अप गेट अप. तर आज जेवणात खूप स्पेशल मेनू आहे आणि माझा फेवरेट आहे. आणि त्यांच्या कमेंट होत्या किंवा रिक्वेस्ट होत्या की कुकिंगचं किंवा रेसिपीचं सुद्धा काहीतरी आमच्यासोबत शेअर करत जा, तर मी हो बोलले होते. तर आज तसा योग जुळून पण आलाय. तर आज मी खूप खुश आहे कारण की आज मला स्वयंपाक करायचा नाहीये. मग तुम्ही म्हणाल की बाहेर जाणार आहेत का जेवायला किंवा मग काय प्लॅन आहे, तर बाहेर सुद्धा आम्ही जेवायला जाणार नाही आहोत. तर घरीच आज स्वयंपाक बनवायचा आहे, पण मला फक्त आणि फक्त राईस पांढरा प्लेन भात बनवायचा आहे, कारण की चपाती भाजी भाकरी हा प्रकार आज माझ्याकडे नाहीये. ते आज हे करणार आहेत कारण आजचा मेनू नॉनव्हेजचा आहे, आणि जेव्हा केव्हा नॉनव्हेज असतं तेव्हा मग ते सर्व काही हे बनवतात, आणि बाकीचं मग मी छोटी मोठी मदत करत असते. ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दिसेलच. ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पाहत राहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अगोदरपासून फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की यांनी या अगोदर एक दोन रेसिपीज सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत नॉनव्हेजच्या. तर आज तसंच काहीतरी आहे. ते कुठली रेसिपी आहे ते तुम्ही गेस करून कमेंटमध्ये मला सांगा, आणि पुढे ब्लॉग पाहिलात तर तुम्हाला ते माहितच होईल की आज काय स्पेशल असणार आहे मेनू ते. आणि आता हे यायची पण वेळ झाली आहे, सो आता येतीलच थोड्या वेळात ते. तर मी बाकीची तयारी करून ठेवते आणि हे आल्यानंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया. तुला उघडायचं होत? चावी नाही टाकली तू? तर आता हे पण आलेत आणि आम्ही चहा वगैरे घेतो, आणि जो काही रेसिपीचा ब्लॉग आहे तो मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. करतोय श्री? आई. बर बघूया आपण. आणखी श्रीचं शाळेत ऍडमिशन झालेलं नाहीये, पण तो बेसिक जे आहे ते सगळं करतो. काढून दाखव बरं पुढचं. चला करा आपला आपला अभ्यास. इकडं बघा कसा पसारा टाकलाय. इरेझर, ब्रश, इरेझर, परत इथे शॉर्पनर आणि पेन्सिल. करा पटकन. आताच आमचा चहा झालेला आहे आणि सकाळी मी आणि श्री जाऊन मार्केटमधून एकदम ताजे फ्रेश फिश आणलेले आहेत, आणि आता त्याची रेसिपी मी स्वतः बनवणार आहे, आणि ते बघण्यासाठी चला मग आता किचन मध्ये या. टोमॅटो आणि आलं, लसूण, कोथिंबीरचं पेस्ट आहे, खोबरं, फिशचा मसाला, थोडस टोमॅटो, मालवणी फिश रस्सा मसाला, आणि हळद, काळ तिखट, लाल तिखट, मीठ, आणि हे करीसाठी जे फिश आहेत धुवून घेतले, आणि इकडे हे मॅरिनेट केलेले फिश आहेत फ्रायसाठीचे. तर याला काय काय लावलंय? लिंबू, हळद, लसूण, मीठ आणि कॉर्नफ्लॉवर, हे सगळं लावून एक 15-20 मिनिटासाठी फ्रीजमध्ये मॅरिनेट होण्यासाठी ठेवलेलं आहे. कढईमध्ये आता तेल ओतलंय कारण की या ठिकाणी आपल्याला बनवायची आहे फिश करी आणि भात मासे आणि फिश फ्राय. ओके.
मसाल्यामध्ये मिक्स करण्यासाठी गरम पाणी वापरायचं, जेणेकरून मसाला व्यवस्थित मिक्स होईल. आणि या इथं तुम्हाला दिसत असेल हे सगळं काही तेलामध्ये जे आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घेतलं होतं ते तेलामध्ये फ्राय करायला घेतलं. आता याला किती वेळ फ्राय करायचं? आणि जेव्हा आपण नॉन व्हेजचा बेत असतो जसं की चिकन मटन किंवा मग फिश फ्राय तेव्हा मग तो टर्न यांच्याकडे असतो. इकडे बघून हाय तर कर मला आवडते बनवायला नॉन व्हेज. मला कधीच बनवू देत नाही असतं याला साधारण. आपण ज्या पद्धतीने फ्लेम ठेवतो गॅस त्याच्यावर अवलंबून आहे. तरी पण साधारण या इथं तुम्हाला दिसत असेल श्री टीव्ही पाहतोय कारण त्याला फिश कुणाला आवडतात श्री? हा मला तुला किती ओ हो सप्पक काढलंय आणि आता याच्यामध्ये तिखट टाकायचंय कारण हे आमच्या दोघांसाठी आहे आणि हे स्त्रीसाठी आहे. तर या इथं हे तिखट टाकतंय. खूपच मन लावून चाललंय कार्यक्रम. नो स्माइल नथिंग. आणि आता हे इकडच्या गॅसवर ठेवतायत जी करी आहे म्हणजे आमटी जी आहे तिकडे आणि या बाजूला आता फिश फ्राय करून घ्यायचे. इकडे एक पॅन ठेवलाय आणि आता त्याच्यावरती हे फ्राय करून घ्यायचं आणि श्रीची गडबड 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 चालू आहे. श्रीकडे बघ कशाला फिश फ्राय होतील एवढं साधारण तेल घातलंय. इकडे आपली भाजी होतीये माशांची आमटी आणि इकडे श्रीची. हे फ्रीज मध्ये ठेवल्यानं चांगलं आहे. फिश मध्ये मसाला मुरलेला आहे. आता हा फ्राय करून घेऊया. श्रीची तयारी चालली आहे. तिकडं ताट वगैरे नेऊन ठेवायला तेल एकदम कडक तापलंय वाफा येत आणि आता हे फिश फ्राय करून घेत आहेत. सपक आहेत का? आमच्यात दररोज हा प्रॉब्लेम खूप होत आहे बरं का. सपक आणि तिकटचा दररोज दोन भाज्या बनवाव्याच लागतात. कधी कधी हे सगळे सपक आहेत ना. अगोदर श्रीचे सपक तळून गेले ते त्यानंतर मग आमच्या इकडे आहे एका बाजूला ते तिखट. तर इकडे आपली भाजी शिजत आली आहे. साधारण किती वेळ लागला आता? माशाची भाजी लवकर शिजते ना नॉन मटणाच्या भाजीपेक्षा. मटण किंवा चिकन पण लवकर शिजत त्यापेक्षा मटणाला वेळ लागतो आणि माशाला त्याहून कमी लागतो. म्हणजे 10 मिनिट लागतील आता साधारण हो की नाही. आणि हे श्रीच आणि इकडे फिश फ्राय होत आहे. आणि एकदम असं गिळगिळ नाही तर क्रंची फिश आवडतात आमच्यात मला आणि श्रीला. त्यांना चालतात थोडेसे असे सॉफ्ट असले तरी. कालच्या व्हिडिओचा आहे का? काल अपलोड केलेला कॉपी फर्स्ट डेट. काय म्हणतात? खूप छान छान कमेंट येत आहेत. धन्यवाद. काय कमेंट आहे कधी वाचा की ताई तुमची कॉपी खूप छान आहे. काय म्हणतोय श्री? ताट लावले पण आणखी तयार व्हायचे बाळा. आणि थोडासा ब्रेक घेतलाय त्यांनी तोपर्यंत मी आले. कसलं भारी दिसत बघा. आपल्या घरात सगळ्यात जास्त मासे कोणाला आवडतात? श्रीला आणि 2 नंबरला वर्षा. आणि शौर्यला? शौर्यला तर खूप जास्त. आणि ह्यांना तुम्हाला खायला आवडतात का मासे सांगा? नॉनव्हेज खायला आवडतं का बनवायला आवडतं? खरं खरं ऑनेस्टली सांगायचं. खाण्यापेक्षा बनवण्यामध्ये मला जास्त. मस्त फ्राय करतो ना.
मासे मंदा चोर फ्राय केलेलं राहणार क्रंची होतात, कुरकुरीत होतात, आणि जास्त जर हाय फ्लेमवर ठेवलं तर ते तळाला चिटकतात. ओके, श्रीज रेडी आहे आता फिश फ्राय, आणि त्याची भाजी पण ऑलमोस्ट शिजत आली आमची. तर माझ्याकडे भात लावायचा होता, मी लावलेला आहे. आपले फिश फ्राय रेडी आहेत आणि हे श्रीचे आहेत विशेष म्हणजे. तर हे काढून घेत आहे दादा. वाव, इट्स लुक लाईक डिलिशियस. किती सुंदर दिसत जर फिश तुम्हाला एकदम कुरकुरीत बनवायचे असतील ना तर याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाका. तांदळाचं पीठ, हा हे टाकलंय ना आपण. कसलं कॉर्न, कॉर्नफ्लोअर आणि सोबत थोडस तांदळाचं पीठ टाकायचं त्याने काय दोन्ही पण का. हा, आणि काही जर रवा पण लावतात ना. हो. ओके, हे श्रीचे फिश आहेत आणि हे बाजूला ठेवले त्यांनी आता. आणि आता आमचे फिश ते टाकतात तेलामध्ये. एक मिनिट, हा श्रीचे एक्साइटमेंट दाखव आता फिश. ओके, ए श्री इकडे रे. हा श्री, तिथं थांब, आईज क्लोज कर. हे सपक आहे पण गरम आहे, थांबा थोड मामा. आओ थांबा, हो आओ थांबा, हो आओ 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 थांबा ना, थांबा ना, थांबा ना. कुत चाललाय घेऊन, कुत कुत श्री कुट. थंड तर होऊ दे. आमच्या फिश मध्ये ठिकाणी फिश फ्राय साठी लाल तिखट टाकतात थोडस, जास्त नका. आणि हे तिखट राहिलेले सगळे आम्ही फ्राय करून घेतो. खायला आहे ना, खूप टेस्टी आहे. यम्मी आहे. करे अस्सल मालवणी झालेला आहे. बर, करायचं बंद मग. ओके बंद. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आवर्जून कमेंट करून कळवा. तर माझं प्रिपरेशन दाखवते. या इथं याच्यामध्ये मी एक मिनिट, तर या इथे हा राईस मी बनवलेला आहे. रेडी आहे, दाखव कसे दिसतात. हो, आणि एकदम क्रंची बनवलेले आहेत. त्यांना वर्षाला एकदम कडक फ्राय केलेले आवडतात, क्रंची आवडतात. त्यामुळे आणि फिश म्हणजे तिला सर्वात जास्त तर फिश आवडतं. चिकन तर शक्यतो ती खात नाही. त्यामुळे आणि हा बनवायचा मेनू माझ्याकडे असतो. आणि हे मला का जमतं, म्हणजे कंपल्सरी आहे का तुमच्या इच्छेनं ते पण सांगा. कारण ऑडियन्सला असं पण वाटू शकतं की ला येत नाही म्हणूनच हे बनवतात वगैरे. मला मध्ये खूप आवड आहे. आणि मी हे बनवायला कसं शिकलो तर आमची ड्युटी ज्यावेळेस बाहेर लागते मुंबईला मॅक्झिमम असते आणि इतरही ठिकाणी असते. त्यामुळे आम्ही बॅचलर असतो त्यावेळेस मुंबईला सुरमई पापलेट वगैरे असे समुद्रातले मासे मिळतात आणि त्यातनं आम्ही सर्व मित्र नेहमी कंटिन्यू पण होतो. त्यामुळे त्यातनं आम्ही शिकलो. म्हणजे माझ्या गावी जातो त्यावेळेस पण मीच बनवतो. माझ्या वडिलांना पण खूप छान भाजी बनवता येते. आणि सासरवाडीला ज्यावेळेस मी जातो त्यावेळेस माझे सासरे मेहुणे त्यांना मी बनवलेलं खूप आवडतं आणि मी त्यांच्यासाठी स्पेशल मटण आणि फिश तर बनवतो. शंका नाही, तिथं पण मीच बनवतो. आणि तुम्हाला जर ही डिश आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदा दाखवा की काय काय ते मेनू आजचा. हे मालवणी कालवण आहे. मालवणी कालवण, हा. आणि हे झटपट होण्यासाठी ते आपण वापरलेलं मसाला रेडीमेड मसाला होता.
कारण वेळ नव्हता आणि हे श्रीसाठी थोडस सपक आहे, जास्त तिखट नाहीये आणि हे फ्राय आणि याच्यासोबत आता तर आता आम्ही जेवण करून घेतो आणि मग भेटते मी तुम्हाला. तर मंडळी या ठिकाणी रेडी आहे आजचा मेनू आणि प्रेझेंटिंग हिअर माशाचं मालवणी कालवण भात, त्याचबरोबर फिश फ्राय, माय फेवरेट आयटम फिश फ्राय, कांदा, यासोबत लिंबू. आणि आता हे सगळं बघून खूप जास्त भूक लागली आणि अगोदरच खूप उशीर झाला, तर आता आम्ही पटपट पटपट जेवण करून घेतो. या सगळ्याचा फडशा पाडणार आहे मी. आणि तुम्हाला आवडतं की नाही नॉनव्हेज ते पण सांगा, त्यात फिश फ्राय आवडतं का? आणि मालवणी माशाचं कालवण आम्ही पहिल्यांदाच हे ट्राय केलंय. या अगोदर आम्ही घरचाच मसाला वापरतो पण आज वेळ थोडा होता, सो जास्त बडबड न करता मी पटपट पटपट खाऊन घेते आणि मग तुम्हाला नंतर बोलते. ओके,